काय ग, काय झालं? ते आईंनी तुम्हाला बोलावले. अगं हो, पण तू रडतेस कशाला? कशासाठी बोलवलं? हा तुम्ही तुम्ही उमा त्याला मारणार नाही ना? मी उमाला का मारेन? काय झालंय काय? चल बघूया. तुम्ही उमा त्याला नाही ना मारणार? अगं मी कशाला मारेन उमा त्याला? चल बघू बघूया काय झालंय ते. तू चल 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 आता लवकर. काय झालंय देवा? ही पण रडते? सुलोचने हा काय प्रकार आहे? तुम्ही सगळे का जमला तेवढ्या रात्री इथे? सगळे सांगते, चांगलेही आहे आणि वाईट आहे. म्हणजे आधी मला वचन द्या, उमेस काही होणार नाही. पण काय झालं कळू दे तर मला. मी म्हटले ना, आधी वचन द्या मला की उमेश काही होणार नाही. परत दिले वचन, सांग आता. कोण आले बाई? असे कोणी आले की धडकीच भरते. जाऊ बाई. कणाच मोडला होता हो, तुम्ही नव्हतात तर. आणि आपली आपली नाता कळले, सगळे कळले मला. या ना. अरे गणपत, महादेव, सखू. अगो आजी आले. मुलांना कशाला हाक मारतेस? झोपली असतील सगळी. आहो कशाची झोपतायत, मस्ती करत होती. तुम्ही दमला असाल ना, बसा मी पाणी घेऊन येते. अगो अरे आजी तू आलीस, मला खूप आनंद झाला. आजी तुम्हाला एक गोष्ट सांग, म्हणजे मला तुझ्या कुशीत छान झोप लागेल. ए गोष्ट वगैरे काही नाही आता. त्या दमल्यात ना उद्या. चालेल. आई जाऊ बाई. ही सुमन नारायणाची बायको. कळले. पुण्यात राहून मोठी धिटाई भरली आहे वाटतं अंगात. एकट्याच आलात तेही निरोप न धाडता. घराण्याचे नाव चुलीत घालणाऱ्या लेकीसह तोंड काळे केले होते. ते पुन्हा दाखवण्याची गरज नव्हती. का आलात तुम्ही? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या देईन मी.
तुम्ही जा सगळे, मला नारायणाशी नीट बोलायचंय. जा तुम्ही सगळे. महादेव सखो तुम्ही जा झोपायला. तुम्ही जा सगळे, आपण उद्या बोलू. हुकूम सोडतायत महाराणी, जा म्हणतायत सगळ्यांना. चला. काय अक्कल आहे का तुला? सगळ्या गावाचं वाटव करायला निघाली होती ही. आता कुठल्या तुंडीत असतेस तू? गांभीर्य कळतंय का तुला या साऱ्याच? अगं तुझ्या बापूंना कळलं ना तर जागीच गठडी वळतील तुझी. आणि त्या बाळकृष्णाला जिवंत ठेवणार नाहीत. काय तुमच्या बापाचा माल वाटला तुम्हाला लूट करायला? देवीच्या दागिन्यांपर्यंत मजा गेली तुमची. अगं कार्टे कुठे फेडशील हे पाप? तुम्ही वचन दिले होतात मला. हो म्हणूनच आवडतोय स्वतःला. पण काय करायचं का ह्या पोरीच? मला मान्य आहे हो, तिची चूक झालीये. पण काय? बघा तुम्ही क्षमाशील असाल आणि तुमच्याकडे बघून एक वेळ मीही कानाडोळा केला असता. ही गोष्ट जर आपल्या घरापुरती मर्यादित असती तर. हो या प्रकारात ह्या मुलीला पाठीशी घालणं आपल्या अंगाशी येईल. मलाही कल्पना आहे त्याची, पण ही बातमी जर पसरली तर टाळके फुटतील गावात. हो लोकांचे दागिने, देवीचे दागिने हे सारे काही गुंतले हो. म्हणून सांगते शांत डोक्याने मार्ग काढायला हवा. आई नको म्हणूस मला. पण आई तू असा नव्हतास रे तू नारायणा, असा नव्हतास तू. कशाना असा मिंदा झालास? का त्या बापूच्या हातातले बाहुले झालास? माझ्या आणि नर्मदेच्या बाबतीत नामर्दासारखा वागला. पण तिथे लोकांच्या भीतीपोटी प्रवाहाविरुद्ध जायला घाबरलास असे तरी म्हणायला जागा होती रे. पण राधेचे काय, ही तर सत्वगुणी गाय होती रे. कधी तुझ्या शब्दाबाहेर गेली नाही की कधी कसला हट्ट धरला नाही. नम्र प्रेमळ शहाणी होती ती, आपल्या घरातली शांत समयी होती ती. तिच्या जीवाची ज्योत फडफडू लागली तेव्हा भोवती हात धरायचा सोडून क्रूरपणे फुंकर मारून तिला विझवून टाकलीस. गेली माझी पोर, तुझ्या भित्रटपणामुळे गेली. शंकरला घाबरून तूही राक्षसासारखाच मागलास. अरे तिची चिताही विझली नव्हती की तू दुसरे लग्न केलेस.
टिकऱ्या टिकऱ्या झाल्या माझ्या हृदयाच्या. ते कळलं ते मामा कस वागलास रे असा तू का वागलास. ठीक आहे, ते दागिने कुठे लपवलेस ते दाखव मला आधी. मला आणि बाळकृष्णाला जाऊ द्या, आम्ही सगळे दागिने घेऊन निघून जाऊ. मला कधी येणार नाही या गावात, आम्हाला जाऊ द्या. या बाल बुद्धीला गप्प कर सुलोचने. आधी आपण काय केलंय हे अजूनही उमगलेलं नाहीये हिला. अजूनही दागिने घेऊन जायच्या गोष्टी करते ही. हिला गप्प कर ताबडतोब, त्यात चांगली सोडपून काढेल मी हिला. मूर्ख मुलगी. उमे कसा प्रकाश पडत नाही तुझ्या डोक्यात अजूनही. मला कळते मी माझ्याच भल्यासाठी सांगताय, पण मला आणि बाळकृष्णाला जाऊ द्या. आम्हाला मदत करा ना. आणि काय, त्या बाळकृष्णाला शिपायांच्या ताब्यात द्यायला हवे का तुला? नाही. नाही ना, मग चल चल आम्हाला दाखव त्या दागिने कुठे. चल चल आऊ. चल 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 दाखव मला कुठे दागिने. इथेत. तुला कुठली गोष्ट सांगू, वाघाची सांगू का सिंहाची? सिंहाची. आजी आजी आजी. अरे माझी बाळती. आजी तू आधी का नाही गं आलीस? किती बरे वाटते तू आल्यामुळे. असे वाटते की आई चालली. आई पण येणार आहे का? आजी आता तू नको जाऊ हा आम्हाला सोडून. नाही जाणार, पण आता धाकटी आई आलीये ना, तिचं ऐकायचं. तीही खूप चांगली आहे, माया करते तुमच्यावर. सदा दादा आमचे नाना. अरे बयो कुठे आहे? सानेंकडे. बर का आजी, सगळे दागिने गेले. ओ बाई, गेले म्हणजे? थांब मी सांगतो. हा तू सांग, तू सांग. आजी
देवीच्या आणि बायकांच्या दागिन्यांची चोरी झाली. कशी? परमेश्वरा काय? उमे भयंकर आहे सगळं. सुलोचने, मी एक काम करतो, हे सगळे दागिने मी देवळात आई जोळाई समोर नेऊन ठेवतो. पहाटे जेव्हा पटवर्धन येतील तेव्हा त्यांना हे दिसतील. आता जर बोंब उठवली ना तर उमेला गावात राहू देणार नाही, मारतील आणि शिपायच्या ताब्यात देतील. समजाव जरा. अहो पण तो बाळकृष्ण आणि त्याचे साथीदार येतील, त्याचे काय? बाळकृष्ण दादाला मी आणि अहो समजाव. दादा, नाही राहून राहून मला एका गोष्टीच नवल वाटतंय. कोणत्या? म्हणजे बघ, काल सगळ्या बायकांनी देवी समोर प्रार्थना केली आणि आज भल्या पहाटे चक्क सगळे दागिने देवी समोर हजर रे. सगळे म्हणजे देवीचेही आणि बायकांचेही. अरे पटवर्धन धावत आले ही गोष्ट सांगायला. छे छे, पण माझा काही या गोष्टीवर विश्वास नाही. असं कसं होऊ शकत की कोणीतरी आला आणि ठेवले दागिने मंदिरात? रघु, देवी आईच्या कृपेवरच विश्वास नाही का तुझा? असं नाही. मग अरे चोराला पश्चाताप झाला असेल. सगळे दागिने मिळाले बरंच झालं ना. अरे देवी आईने चांगला कान पेळला असेल त्याचा, सुबुद्धी दिली असेल त्याला. तू नसते शंका घेऊ नकोस उगाच. नाही नाही, उलट आपण आभार मानायला हवेत देवी आईचे. खरंय खरंय दादा तुझं. देवी आई क्षमा कर गो मला आणि अशीच कृपादृष्टी ठेव आमच्यावर. चल, हो खूप काम आहे अजून. हो चला चला, चल लवकर चल. अगदी नवलच घडले बाई, चमत्कारच म्हणायचं नाही. दागिने गेले काय, परत मिळाले काय, आई जोळाई देवीचीच कृपा म्हणायची ही. शिवाय मुलांच्या रुक्मिणी आजी, माझ्या सासूबाई आल्या ना, त्यांचाच पायघोण. माझ्या पायगुणाला आणि आई झोळाईच्या कृपेला एकाच श्वासात उच्चारणे योग्य नाही हो. असा विनाकारण दिलेला मोठेपणा मनात संशय उत्पन्न करतो. विशेषतः ओळख पाळख नसताना माणूस गोड बोलायला लागला की हेतू विषयी शंका येते. नाही नाही, नका घेऊ तशी शंका. अहो सुमन खूप चांगली मुलगी, मुलांवर माया करते. आता हे खरे की राधेची जागा कुणीच नाही घेऊ शकत. पण अगो, मी जगातले एक सत्य सांगितले हो. बाकी चेहरा वाचूच आम्ही एकमेकींचा. भद्रे, देवीचे बायकांचे दागिने सापडले हे सांगितलेस, चोर कसा सापडला ते नाही सांगितलेस. अहो तोच तर चमत्कार आहे, दागिने कुणी चोरले हे मुळी कळलेच नाही. अहो ध्यानी मनी नसताना ते जसे गेले तसे ध्यानी मनी नसताना परत मिळाले, चोर कोण आहे ते कळलेच नाही. आजी, श्वास हो आजी.
आई घडविले हो नको रडूस आली दमी आता यशोदा यशोदा